माऊली, आपण हे जाणतो की आपलं वर्तमान किंवा आपण आज जे काही जगतो ती आपल्या भूतकाळाच्या कर्माची फळं असतात. जर आपण दुःखात आयुष्य जगत असू तर निश्चितच आपण काहीतरी दुष्कृत्य केली आहेत. पण चारुहासनं तर असं काहीच केलेलं नाही, मग त्याचं प्राक्तन असं का बरं असेल, काय होईल? या चारुहासचं नशीब उलटेल. यशस्वी हो. करा सगळे आपल्या मनासारखंच करा, कुणाचं काही ऐकू नका. काळजी करू नकोस बाळा, सगळं ठीक होईल. गो मातेचा अंबरडा म्हणजे शुभसंकेतच म्हणावा लागेल. बघतेस ना ताई, या पवित्र प्रवासाची ही शुभ सुरुवात. मामा खूप दमायला झालंय रे, चल आपण येथेच विश्राम करू. मला पण जरा तहान लागली आहे. आपण एक काम करू, इथे स्नान करूयात, मग भोजन करूया, आणि मग इथेच नदीच्या काठावर कुठेतरी विश्राम करूया, चालेल? हो मी आलोच स्नान करू. अगं यमुना, लग्न करा म्हणते आहेस बघ किती द्वाड. द्वाड असले तरी आहे मी ग्वाड. लग्नात असेल माझ्या गाजराचा गोड हलवा. होय का, लग्न जरी झालं ना तरी होशील तू पती ही नाच. असं का बोलता तिच्याशी? तुमची सखी आहे ना ती, हा हे असं बोलू नये बरं का? ओ महोदय तुम्ही काळजी करू नका, त्या जे काही बोलतात ते अजिबात खरं नाही होणार आहे. कारण का मी पती ही ना कधीच होणार नाहीये. असं ते कसं ग बाई? माझी आई नित्य नेमाने मंगळागौरीची पूजा करते आणि ती म्हणते की हे सौभाग्याचं व्रत आहे ज्याची कृपा आमच्या घरावर आहे आणि म्हणून आमच्या घरामध्ये कोणीच पती ही ना होणार नाही होत. चला चला आपल्याला विलंब होतोय. हा योगायोग समजावा की भगवंताचा संकेत. कुठे आलोय आपण? मी सांगतो मी सांगतो. मामा हे काय चाललंय आपलं? इथून पुढे जाण्याच्या ऐवजी तू त्या मुलीच्या मागे का लागलायस? चारू मला चुकीचं समजू नकोस. हे बघ, मला असं वाटतं की तुझा आणि त्या मुलीचा विवाह व्हावा. हो खरंच, चल मग तिच्या मागे. आता नाही शोधता येणार, गेली ती कुठेतरी. जाऊ दे, आपण दुसरी शोधू, एक नाही तर दुसरी नक्कीच सापडेल. अरे बाबा उतावीळ नको होऊस,
थांब जरा, मला विचार करू दे. तिकडे एक धर्मशाळा दिसतीये, आपण आज तिथे मुक्काम करूया. पण काशीला जायला विलंब झाला तर? नाही होणार. आणि काशीला जाण्यापूर्वी तुझी आणि तिची गाठ बांधणं हे क्रमप्राप्त आहे. चल चल. ती बघ, तीच मुलगी. अरे क्षमा करा क्षमा करा, पण आपणास कोणास भेटावयाचे आहे? ती मुलगी आहे ना, तिला भेटायचे. ती मुलगी का? नाही म्हणजे नेमके प्रयोजन काय? मगाशी नदीच्या काठावर चार पाच मुली तिला सतावत होत्या आणि आम्ही इथे मुक्कामासाठी येत होतो आणि आता नेमकी तीच मुलगी दिसली. मग म्हटलं विचारून टाकावं की का सतावत होत्या बाबा तुला. हे मात्र अगदी तुमचं खरं आहे. अहो आमच्या यमुनेला सगळ्या मुली सारख्या सतावत असतात खरं. यमुना, अहो माझीच कन्या आहे ती, आणि आपण अगदी योग्य मुहूर्तावर आला आहात. अहो आज विवाह आहे तिचा. पण मग आपण या विवाहात कोणाकडून? हा माझा भाचा. हा चारुहास. बर, याला काशी यात्रेस घेऊन निघालो होतो, मग मला वाटलं इथे मुक्काम करावा. अगदी अगदी उत्तम केलं. दामोदर, आलो आलो बर का आलो. मामा, ते तर म्हणाले त्या मुलीचा विवाह ठरलाय, आता आपण दुसरी मुलगी शोधायची का? काय बोलू यावर. जर त्या मुलीशी विवाह झाला असता तर तुझे अल्पायुष्य मला थांबवता आले असते. देवाच्या मनी काय आहे कोणास ठाऊक. ऐकलं का यमू, आता तुझं लग्न होणार आहे. सासरी गेल्यावर जबाबदारीने वाग, आणि हो तिथं गेल्यावर असा खोडकरपणा करू नको. हा आणि हो, सासरी आमची अभरू निघेल असं अजिबात वागू नकोस. असच ना? काय करावं या मुलीचं खरंच. पण आई मला सांग, लग्न करायचं तरी कशाला? मला असंच खेळत राहायला आवडतं. हो का? म्हणजे तू कायम अशीच खेळत राहणार आहेस की काय? आता मला सांग, सौभाग्य हा स्त्रीचा खरा अलंकार असतो की नाही? तो जेव्हा तुझ्या आयुष्यात येईल तेव्हाच तू खऱ्या अर्थाने परिपूर्ण होशील. आणि हो, तो कायम तुझ्या सोबत असेल, तुझं रक्षण करेल. म्हणून तर आपण तुझं लग्न करतोय की नाही? म्हणजे मी माझं सगळं आयुष्य त्या सौभाग्यासाठी व्यतीत करायचं? हो तर, मी नाही तुझ्या बाबांसाठी रोज प्रार्थना करत? अगदी तसंच. काय झालंय, तुम्ही अस्वस्थ वाटताय. हा नाही म्हणजे काही नाही. अहो वराकडची मंडळी यायची होती पण ती अजून आलेली दिसत नाहीये, म्हणजे बहुधा त्यांना येण्यास थोडा विलंब झाला आहे असं दिसतंय. अहो माझा भाचा आहे ना. हा चारुहास, मगाशी नाही का मी तुमची ओळख करून दिली? हा 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 चारुहास. हा तर त्याचं लग्न लावायचंय. माझ्या दृष्टीस एखादं योग्य स्थळ पडलं तर मी नक्की कळवेन हो तुम्हाला. नाही पण मला असं वाटतंय. हा नवऱ्याकडची मंडळी आली हो. आले? अरे ए अगं ए, ऐकलंस काय? आले ते वराकडची मंडळी आली म्हणे. चल चल अगं लवकर ते औक्षणाचं ताट घेऊन चल. मी आलो महोदय. नमस्कार 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 नमस्कार. क्षमा करा, मध्येच वाट चुकलो म्हणून याला थोडा विलंब झाला. अहो काही हरकत नाही, आता प्रवास म्हटले की हे चालायचंच सारे. अग ललित प्रभा, जावई बापू ना वळून घे.
काय झालंय जावई बापू, याला पुन्हा झटका आला वाटत. वैद्य वैद्य आहेत का कोणी गावात? अरे सखा, अरे याला त्यांना जावई वैद्य बुवांकडे घेऊन जा आपल्या. हो पण हे असं हे काय झालंय हे? अहो ऐकलत का, जे झालं ते चुकीचंच झालं, पण त्याचा राग अन्नावर कशाला काढायचा? माझी आता कशावरतीच वासना उरलेली नाही. असं का बोलताय तुम्ही? आई आई आई, माझं लग्न नाही का होणार? माझा नवरा कुठे आणि बाकीचे पाहुणे? सांग ना गाई, सांग ना. शांत बस. अगं लग्नाच्या वयाची झाली तरी पण बालिशपणा काही जात नाही तुझा, कसं समजवायचं हिला? करत नाही का? तिच्यावर राग कशाला काढतेस? या सर्वात तिची काय चूक बर? चूक कुणाची हे मला ठाऊक नाही, पण ती चूक आपण सुधारली पाहिजे. ऐन लग्नाच्या मुहूर्तावर मुलगा मांद झाला, आता कोण करेल हिच्याशी विवाह? ऐका ना माझं, तुम्ही काहीही करा पण आजच्या मुहूर्तावर तिचं लग्न झालंच पाहिजे. आता इतक्या त्वरित दुसरा नवरा मुलगा मी कुठून आणू बर? कुठूनही शोधून आणा, पण आपल्या मुलीच्या भविष्यासाठी तिचं लग्न झालंच पाहिजे. हे कुठल्या धर्मसंकटात टाकलेस तू मला भगवंता? आता कुठे मुलीच्या आयुष्यात नवे पर्व सुरू होणार होते, अशातच तू घात का केलास? कुठून आणू आता मी यमूसाठी वर? कुठून आणू? तूच मार्ग दाखव देवा, तूच मार्ग दाखव मला. मामा किती छान आहे ना हे गाव, शांत आहे, इतन जावं असं वाटतच नाही. मामा प्रसन्न आहे ना हे गाव? आहे प्रसन्न. हे तर पांथस्थ मामा आणि त्याचा भाचा, आणि यांनी अवघ्या काहीच अवधीपूर्वी मला सांगितले होते की ह्या मुलाच्या लग्नासाठी ते स्थळे बघत आहेत. अहो अहो ऐकलत का? अहो कुठे बाहेर गेला होतात का? हो. आपल्या पुत्रीचा विवाह कसा झाला? अहो आता आता काय सांगू, तो मुलगा आला, आल्यानंतर त्याच्या छान ओवाळणीचा कार्यक्रम वगैरे झाला. अरे रे, वैऱ्यावर पण असा प्रसंग येऊ नये. आता तुम्हाला सखा बनून मला या संकटातून मार्ग दाखवायला हवा. मला समजले नाही. अहो आजच्या गोरज मुहूर्तावर माझ्या मुलीचे लग्न झालेच पाहिजे, नाहीतर तिचे आयुष्य नासेल. शिवाय सुयोग्य वरही मिळायला हवा. तुम्ही म्हणत होता ना की तुमचा हा भाचा, याच्या सुद्धा तुम्ही लग्नाचे पाहत आहात म्हणून, तेव्हा असं करा, आमच्या यमूचे लग्न यांच्या बरोबर लावून द्या. हे काय म्हणतात तुम्ही, आणि हे कसे काय शक्य आहे? अहो का शक्य नाही, म्हणजे काय वैगुण्य काय आहे आमच्या मुलीमध्ये? आता झाला जो काय प्रकार, त्यात तिचा काय दोष आहे बरं? नाही तसं नाही, पण शास्त्रानुसार आम्हाला काशीला जायला लागेल आणि सोड मुंज झाल्यानंतरच मग लग्न करता येईल. अहो ही काय समस्या आहे का? शास्त्र असं देखील म्हणत की इथून उत्तरेस काशीनगर आहे, त्या काशीनगराच्या दिशेने आपण 5 पावलं जर चालत गेलात आणि नदीमध्ये स्नान केले तर ते खुद्द काशीला जाण्याजोगेच आहे, आणि आपण ना याची सोड मुंजही येथेच करू, मग काय, मग झालाच मार्ग मोकळा. नाही समस्या नाही, परंतु ईश्वरा खरे तर तू संकटात टाकले आहेस. मी स्वार्थासाठी हे सारे करतो आहे असे कृपया समजू नकोस, पण मला तुझ्याकडून पुढे जाण्यासाठी आशीर्वाद मिळाले तर अधिक बळ मिळेल.
महोदय, मला हा प्रस्ताव मान्य आहे. चारुहास तुला? मामा, मी तुझ्या शब्द बाहेर आहे का? तुम्ही माझ्यावर काय आणि कसे उपकार केलेत मी कस सांगू? असे बोलून आम्हाला लाजवू नका. आभारी आहे. मी ही सुवार्ता लगेचच माझ्या पत्नीला सांगून येतो. अगं, ऐकलंच का ललिता प्रभा? मंगल सावधान. वहिनी, तुम्ही नित्य नेमाने मंगळागौरीचे पूजन करता, त्याच्यामुळे तुम्हाला सौभाग्याचं लेणं प्राप्त झालंय, आणि ज्याचाच अर्थ तुमची पुत्री कधीच पतिहीन होणार नाही. हे बघायला गेलं तर चारुहासच्या जगण्याला तुमच्यामुळेच अर्थ प्राप्त झालाय. असे नका म्हणू. हे जे काही होत आहे ते भगवंताच्या आशीर्वादामुळेच. बर महोदय, आता आपला काय उपक्रम? आम्ही असे नियोजिले आहे की उद्या ब्रह्ममुहूर्तावर आम्ही काशीस प्रयाण करतोय. उत्तम विचार आहे. तसेही आजच्या कार्याच्या दमणुकीने दोघं शांत निजले आहेत. गवरही बसवली आहे त्यांच्या कक्षेमध्ये. आपण देखील विश्राम करावा. येतो. या. पुत्री यमुना, आजच तुझा विवाह संपन्न झाला आहे, त्यामुळे होणारा आनंद दिसतो आहे. परंतु त्या आनंदानंतर येणारे संकट त्याहून भीषण आहे. संकट? कुठले संकट देवी? तुझ्या पतीचा जीव धोक्यात आहे. सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. मंडळी, विवाह म्हणजे किती आनंदाचा क्षण आयुष्यात, आणि मुलीसाठी तर अधिकच. तिची स्वप्न पूर्ण झाल्याचा तिला आनंद मिळत असतो. पण त्या स्वप्नात तिला असा दृष्टांत मिळावा की सर्प येऊन तिच्या पतीला दंश करणार आहे. हो, तिच्या पायाखालची जमीनच सरकली हो. का असं घडावं तिच्या आयुष्यात हे समजल्यावर ती बिचारी घाबरली, आणि ती आपल्या पतीला नाही वाचवू शकली तर? पाहूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.